आमच्या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा व ICB न्यूजला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा व बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे आमच्या बातम्या आपल्यापर्यंत सतत पोहोचतील. मडिवाळ मळ्यातील गटार समस्यांना वाली कोण? 8-10 वर्षापासून समस्या कायम, नागरिकांचे आरोग्य धोक्यात. खडकलाट येथील ग्रामपंचायतच्या वार्ड नंबर 14 मधील मडिवाळ मळ्यामध्ये गेल्या 8-10 वर्षापासून गटारीची मोठी समस्या कायम असून यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पण तरीही ग्रामपंचायत अथवा सदस्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून या गटारीला वाली कोण आहे की नाही असा संतप्त सवाल येथील नागरिकांच्यातून करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 14 मधील मडिवाळ मळ्यात लक्ष्मीकोडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गटारीचे आणि शौचालयाचे दूषित पाणी साचत असून यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. गेल्या 8-10 वर्षापासून ही समस्या कायम आहे. याबाबत ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत सदस्यांना वेळोवेळी सूचना करून आणि निवेदन देऊनही याकडे कोणीही लक्ष न दिल्याने नागरिकांच्यातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती तयार झाली असून एक गावच निर्माण झाले आहे, त्यामुळे येथे गटार समस्या ही मोठी बनली आहे. या मार्गावरून रोज मोठ्या प्रमाणात नागरिक आणि वाहने ये जा करीत असतात, तरीही याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी ही गटार निर्माण करावी अशी मागणी येथील नागरिकांच्यातून करण्यात येत आहे. मडिवाळ मळ्यात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती निर्माण झाली असून या ठिकाणची गटार समस्या ही गंभीर बाब आहे. येथील नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन सदर गटार पावसाळ्यापूर्वी निर्माण करण्याची ग्वाही ग्रामपंचायत अध्यक्षा यल्लवा वासू गावडे यांनी दिली आहे. येथील गटार समस्या बाबत आपणाला कोणीही कल्पना दिलेली नाही. रस्त्यावर दूषित पाणी साचत असून हे चिंतेचे विषय आहे, त्यामुळे लवकरात लवकर येथील गटार निर्माण करणार असल्याचे गावडे यांनी सांगितले. माजी ग्रामपंचायत सदस्य वासू गावडे यांनी समस्या स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केले आणि ताबडतोब कामाला सुरुवात करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य वासू गावडे, राजू मडिवाळ, रमेश मडिवाळ, अजय मडिवाळ, संजय मडिवाळ, दयानंद मडिवाळ, रावसाहेब मडिवाळ, अप्पासाहेब मडिवाळ, मुरगेश मडिवाळ आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.